सांगली जिल्हा परिषद दत्त मंदिरात दत्त जन्मकाळ मोठ्या भक्तिमय वातावरणात होणार साजरा. श्री रोहित पुजारी यांची माहिती. सांगली जिल्हा परिषद आवारातील जागृत दत्त मंदिरात दत्त जन्मकाळ मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी श्री रोहित राजाभाऊ पुजारी यांनी दिली. उद्या बुधवार दिनांक 7 डिसेंबर रोजी दत्त जयंती सर्वत्र साजरी होणार आहे. सांगली जिल्हा परिषद दत्त मंदिरात जयंती निमित्त आकर्षक रंगरंगोटी, विद्युत रोषणाई आणि सभा मंडप उभारण्यात आला आहे. बुधवारी सकाळी 7 वाजता श्रीच्या मूर्तीवर दुधाभिषेक, विधिवत पूजा अर्चा, सायंकाळी 5 वाजता श्री दत्त महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या भक्तिमय व उत्साही वातावरणात साजरा केला जाणार आहे. तरी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने जन्मकाळ सोहळ्यास उपस्थिती लावावी असे आवाहन मंदिराचे पुजारी श्री रोहित राजाभाऊ पुजारी यांनी केले आहे. नमस्कार. रोहित राजाभाऊ पुजारी, जिल्हा परिषद दत्त मंदिर, गुरुजी सालाबादाप्रमाणे झिडपी दत्त मंदिर या मंदिराला 61-60 वर्ष पूर्ण होऊन 61 वर्ष उद्या दत्तजयंती निमित्त लागत आहे तिथीप्रमाणे, तर गेली 60 वर्षात दत्त जन्मकाळ सोहळा अखंड असंख्य भाविकांच्या याच्याने साजरा होत आहे. तरी दरवर्षाप्रमाणे उद्या दिनांक 7/12/22 रोजी सकाळी श्रींच्या चरणावर अभिषेक, पंचामृत, महापूजा व संध्याकाळी 5 वाजता ती दत्तजन्मकाळ हा होईल, साजरा होईल. पाळणा, आरती, सुंठळा, प्रसाद वाटप असे विविध कार्यक्रम उद्या दत्तजयंतीनिमित्त होणार आहेत. तर या मंदिराची पूर्व रूपरेषा अशी आहे की मंदिर अतिशय जागृत असल्याने या मंदिराची लोकांना प्रचंड अनुभव असा अनेक लोकांना आलेला आहे. तर या ठिकाणी पूर्वीची सांगलीत लोक राहत होते, ते परदेशीसुद्धा अमेरिका, युरोप असे ठिकाणी जाऊन कधीही जरी या ठिकाणी सांगलीत परत जरी आले तरी प्रथम आल्यावर दत्तचरणाचे दर्शन घेऊन बाहेर त्याशिवाय कुठे जात नाही. तर या अशी या मंदिराची जागृत देवस्थानाची अशी अपरंपार आख्यायिका आहे. तर उद्या होणाऱ्या दत्तजन्माची सर्व असंख्य भाविकांनी याचा लाभ घ्यावा व प्रसाद वाटप होणार आहे अशी सर्व दत्तभक्तांना नम्र विनंती आहे. श्री गुरुदेव दत्त. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.